मी हिलक्स इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करते. त्यामध्ये मी ब्रँड 6 ला बिलॉंग करते. आज मी तुम्हाला रगडा पॅटीस करून दाखवणार. चार बटाटे मी हिलक्सच्या बॉयलरमध्ये मी बॉईल करून घेतले आहे. हिलक्स बॉयलर त्यामध्ये मी स्मॅश केले हे चार बटाटे. त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलं आणि अर्धी वाटी भिजवलेले पोहे असे चांगले चुरगळून घालायचे. त्यामुळे पॅटीसला क्रंचीनेस येते. आता ह्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. एक चमचा जिरे पण टाकणार आहे. एक चमचा गरम मसाला टाकणार आहे. एक चमचा चाट मसाला टाकणार आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहे. आणि हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे. आपण याचे पॅटीस करून घेऊया. पॅटीस करताना एकदम गोळे घट्ट करून दाबून दाबून घट्ट करून नंतर त्यांना आकार द्यायचा पॅटीस. आता मी हे शॅलो फ्राय करणार आहे.